जो जो रे श्री गुरु दत्ता, जो रे श्री गुरु दत्ता। की संगीताचा विचार हा मुळातून व्हायला पाहिजे, आवाजाच्या संवर्धनापासून, म्हणजे तिचा आवाज तयार करण्यापासून ते कष्ट ताईंनी घेतलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये। गेल्या बरेच वर्षांपासून ही जोडी आपण कायम बघतोय, इडलीशी असणारी। आता संगीतकाराच्या भूमिकेत येणार आहे अभिनेत्री, गायिका आणि आता संगीतकार म्हणून तू आमच्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे। खरं तर तुमच्या दोघींचंही डिजिटल प्रभातमध्ये खूप स्वागत आहे। संगीतकाराकडे कसा तुझा प्रवास सुरू झाला? मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की एक गायिका, अभिनेत्री आणि आता संगीतकार म्हणून ॲक्सेप्टन्स मिळतोय लोकांकडनं। मला आठवतं की मी 5-6 वर्षाची असल्यापासून मी कंपोज करत होते, पण मला मी खूप काही सिरियसली घेतलं नव्हतं, ते रिलीज करावं असं मी विचार केला नव्हता। पण 2016 मला आठवतं एक प्रयत्न म्हणून एक कंपोजिशन मी केलं आणि सुरेशजींच्या आवाजात मी रेकॉर्ड केलं। तेव्हा सुरेशजींनी मला गाणं झाल्यानंतर बोलवलं आणि ते म्हणले केतकी तू आणखीन कंपोज कर, इथे थांबू नकोस, तुझ्यात एक संगीतकार दिसतोय मला, त्यामुळे प्लीज इथे थांबू नको, सिरियसली घे। मला तेव्हा खरंच खूप खूप छान वाटलं आणि एक नुसतं कौतुक म्हणतात ना की हा 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 छान आहे, हा बाळा छान आहे असं न करता त्यांनी अक्षरशः म्हणजे तिथे एक्सप्लेन करून सांगितलं। हा अशोकजी पत्की तिकडे होते, बी स्टुडिओमध्ये काम करत होते, त्यांनी अशोकजींना बोलवून घेतलं आणि ते म्हणले हे गाणं ऐक। त्यांनी ऐकवलं आणि अशोकजी मला म्हणले की तू आणखीन कर बाळा कंपोज। मला खूप आनंद झाला या गोष्टीचा, त्यांनी अप्रिशिएट केलं ते गाणं। आणि त्याच्यानंतर मला आत्ता लास्ट इयर जेव्हा मी नागपूरला गेले होते तेव्हा माझ्या आजीने मला माझ्या पणजीची एक वही दिली, त्याच्यामध्ये माई आजीने लिहिलेली पदं होती। ओके। आणि रात्रीचे 12-12 झाले असतील तेव्हा मी असंच बसले होते, मी वाचत होते आणि दत्ताचा पाळणा मला मी वाचत असताना वाचता कॉम्पोजिशन आली आणि सुचत गेलं आणि हार्डली 7-8 मिनिटात गाणं झालं होतं। माई नावाचा तुझा अल्बम आणि त्या माईला कदाचित तू अर्पण केला असेल, अर्पण केलेला आहे। आणि अशी हळूहळू गाणी होत गेली आणि 9 गाणी तयार झाली आणि त्याच्यात बाकी ज्या ज्या जे गायक आहेत ते आहेत शंकर महादेवनजी, पद्मश्री सुरेश वाडकरजी, पद्मश्री महालक्ष्मी अय्यर, त्याच्यानंतर प्रख्यात शास्त्रीय गायक आणि माझे गुरु पंडित रघुनंदन पणशीकर आणि माझी पहिली गुरु आणि आई सुवर्णा वाटेगावकर। मला आनंद या गोष्टीचा आहे की ती एक आई आहे, गाईड आहे, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, गुरु आणि सगळं काहीच, माझी पहिली फिमेल सिंगर ॲज अ कंपोजर म्हणून ती आहे, तर मला आनंद। म्हणजे आम्ही आत्तापर्यंत सगळ्या महाराष्ट्रांनी छान 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 मनी माऊचं बाळ किती, म्हणजे सकाळी 8 वाजले की छान छोट्याशाच्या मोठ्या केसात ती छान यायची आणि सगळ्यांसमोर जाईल, त्याच्यानंतर तुम्ही लेकीचा एवढा सगळा प्रवास आजपर्यंत येऊन पोचलाय, काय सांगा त्याबद्दल? खूप छान वाटतं हे बघताना, कारण लहानपणापासूनच तिचं गाण्याबद्दलचं पॅशन आम्हाला दिसत होतं आणि ॲक्च्युली ते पॅशन दिसायला लागलं तर ती देवकीताईंकडे जायला लागली जेव्हा, तेव्हापासून ते वाढत गेलं आणि तिच्यामध्ये एक संगीताचा म्हणजे म्युझिकचा जम म्हणतो जो होता त्याला खत पाणी घालून त्याला परिपक्व करण्याचं काम देवकीताईंनी केलं असं मला वाटतं आणि ती जाणीव डेव्हलप केली की संगीताचा विचार हा मुळातून व्हायला पाहिजे, आवाजाच्या संवर्धनापासून, म्हणजे तिचा आवाज तयार करण्यापासून ते कष्ट ताईंनी घेतलेले आहे। तर ती सगळा तो प्रवास मी जो बघितलेला आहे तो मला खूप आनंददायक आहे आणि मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये असं 1-to-1 समोर बसवून 3-4 तास शिकवणारा गुरु मिळणं कठीण आहे, तर तिला देवकीताई रघुदादा यांच्यासारखे गुरु मिळाले, तर अशीच उत्तरोत्तर प्रगती तिने करत राहावी। आणि हा अल्बम आता मी तिची तारीफ आई म्हणून मी करणार नाही, पण मला तिची 100% पण म्हणजे मी तिची कॉम्पोजिशन गाताना मला वेगळाच आनंद मिळाला की एक पाळणा तिने माझ्यासाठी तिने कंपोज केला जे पहिलं कॉम्पोजिशन याच्यातलं होतं आणि मला आवड म्हणजे सांगायला हे आवडेल, एक आई म्हणून नाही मी एक गायिका म्हणून सांगते,
की एक पाळणा कंपोज करतानाचा जो एक मार्दव लागतो ओके त्या कॉम्पोजिशनमध्ये त्या शब्दांना अनुसरून असलेला मार्दव आणि ओलावा तो त्या कॉम्पोजिशनमध्ये खोल तर मला फार मजा आली. लहानपणी असं कधी झालंय का किंवा कार्तिकला झोपायच्या वेळेस एखादं गाणं गाताना तुम्हाला ते सगळं आठवलं असं कधी झालंय का रेकॉर्डिंगच्या वेळेस आत्ता माईच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस? रेकॉर्डिंगच्या वेळेला आता कसं झालं की तिने ते केतकीने गाणं मला शिकवलं आणि मी त्याच्यावर वर्क करत होते माझं. ती स्वतःच इतकी गोड छान सांगत होती ते की मला माझा विचार असा खूप त्याच्यात टाकण्याची गरजच पडली नाही. पण अजूनही मी कधी कधी घरात गुणगुणत असले की ती अशी येते अशी मागून अच्छा तू माझं गाणं गुणगुण असं होतं आमचं. तर हे या ज्या मोमेंट्स आहेत या खूप सुंदर आहेत मायलेकीसाठी. येस 100%. आणि केतकीबद्दल तर सांगितलंच पण या दोघींच्या मागे यांचे म्हणजे केतकीचे बाबा कायम उभे असतात त्या दोघांनी त्यांच्याबद्दल काय सांगाल? मला खूप काही सांगायचं वाटतं याच्यासाठी की मी जेव्हा पुण्यामध्ये 25-26 वर्षापूर्वी आले तर तेव्हा गायिका म्हणून माझा प्रवास सुरुवात झालेली होती. पण परागनी त्याच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मला खूप सपोर्ट केला तिच्या बाबांनी आणि इतकी वर्ष तो करतच आला आहे. मग नंतर तो म्युझिक फील्डमध्ये आला त्याने स्वतः ॲज अ ऑर्गनायझर आणि म्युझिशियन म्हणून काम करायला सुरुवात केली. पण आमच्या पाठीमागे तो एक भक्कम घरातला एक मोठा हे म्हणून असतो आधार म्हणून. बरं आणि बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आम्हाला करणं शक्य नसतं आवाज जपायचं असतो किंवा तब्येत जपायची असते दौरे असतात किंवा या सगळ्या तो अतिशय स्मूथली करतो. त्याच्यामुळे केतकीला किंवा मला आता केतकीच्या करिअरकडे तर तो तिच्याबरोबर प्रत्येक सेटवर किंवा याच्यावर तो असतो तर त्याचं योगदान मी तर म्हणून 90% योगदान त्याचं आहे असं मला वाटतं माझ्या बाबतीतसुद्धा. की आम्ही फक्त जाऊन गायचं काम करतो आणि बाकी सगळं एक्झिक्युशन सगळं तो. तू काय सांगशील बाबा? मी काय काय सांगू बाबांबद्दल? मी खरं सांगू का अभिनय मला बाबांकडनं आणि गाणं आईकडनं असं आलेलं आहे. पण ह्या बरोबर मी असं म्हणेन की दोघंही जण आर्टिस्ट असल्या कारणाने एक डिसिप्लिन पण लागते. कारण ना कलाकार हा मी स्वतः मी माझ्याबद्दल म्हणेन की खूप ड्रीमी वगैरे आहे पण त्याच्याबरोबर एक डिसिप्लिन आणणं ते स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे बाबा स्वतः प्रचंड डिसिप्लिन आहे. मी त्याच्याबद्दल हे पर्टिक्युलरली मी सांगेन की बिकॉज ऑफ दिस डिसिप्लिन मला आर्टिस्ट म्हणून खूप आणखीन एक्सप्लोर करता आलं. कारण त्या एका डिसिप्लिनमध्ये तुम्ही जास्ती चांगले ग्रूम होता जास्ती चांगले ग्रो करता. चौकट हवी असते प्रत्येक गोष्ट आणि त्यात आपण बऱ्याच गोष्टी करत डिसिप्लिन हा चौकट म्हणजे हा चौकट मी म्हणेन डिसिप्लिन तर आहे पण तेवढीच मोकळीक त्यांनी मला दिली की ठीक आहे तुला तुला गाणं करायचं आहे ना तुला गाणं अभिनय कंपोजिशन कंपोज करायचं तू फक्त त्याच्यावर फोकस कर तू बाकी कुठल्याही गोष्टीचं काळजी करू नकोस विचार करू नकोस. शिक्षणाचं सुद्धा माझा फोर्टे सायन्स किंवा कॉमर्स नाही आहे माझा आर्ट्स आहे. त्यांनी माझं होमस्कूलिंग सुरू केलं या निमित्ताने मी सगळ्या पालकांना हेही सांगेन की तुमच्या तुमच्या जर मुलामध्ये मुलीमध्ये जर जर्म असेल आर्टिस्टिक तर त्या दृष्टीने तो प्रवास आधीपासूनच जितका सुरू होईल तितकं ते जास्ती ते म्हणतात ना एक बांबूचं झाड असतं ते त्याचे रूट्स वर्षानुवर्ष आधी डीप जातात आणि मग एकदम ते 70 फूट वर जातं. हे तर क्रेडिट हे मी उदाहरण का दिलं हे सगळं बाबांनी माझ्या बाबतीत केलं आहे म्हणजे त्याचं क्रेडिट त्याला जातं आणि आईला ह्यासाठी जातं की मी हे सगळं करत असताना एक मॉरल सपोर्ट इमोशनल सपोर्टची गरज असते तो आई नेहमी राहिलेली आहे. आणि आता मला आनंद या गोष्टीचा की एक कंपोजर म्हणून पहिली गायिका फिमेल कंपोजर माझीच आई आहे त्याचा मला आनंद. आता आपण सगळ्यांसोबत तर बोललो या सगळ्या पण दोघी मायलेकी पहिल्यांदा कदाचित आमच्या चॅनलमध्ये एकत्र आल्या एखादं गाणं आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी दोघी मिळून. जो जो रे जो जो रे श्री गुरु दत्ता जो जो रे जो जो रे श्री गुरु दत्ता जो जो रे
श्री गुरुदत्ता। तुम्हाला दोघींनाही माई या अल्बमसाठी शुभेच्छा आणि तुझ्या सगळ्या पुढच्या कारकिर्दीसाठी सुद्धा शुभेच्छा। थँक्यू, थँक्यू सो मच।